भाजपचे युवा कार्यकर्ते अमित धर्मा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 20 ते 22 डिसेंबर दरम्यान मते पाटील परिवारातर्फे शिवकरचे उपसरपंच संतोष मते यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन शिवकरमध्ये करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ उभारण्यात आलेला बस थांबा, कैलासवासी बुध्या पद्या तुपे आणि कैलासवासी चंद्रभागा बुध्या तुपे यांच्या पुण्यस्मरणार्थ बांधण्यात आलेली पाणपोई तसेच आणि महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे लोकार्पण परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी भाजपचे पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, गोटीराम ढवळे, मोहन पोपेटा, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सुमन गंगाराम मते, जगदीश ढवळे, पुंडलिक ढवळे, अंबो ढवळे, महादेव माळी, कीर्ती ढवळे, सुगंधा पोपेटा, मारुती पाटील, नारायण पाटील, त्रिंबत ढवळे, अरुण पाटील, मिलिंद पोपेटा, भरत पाटील, अरविंद फडके, गोपाल पाटील, नामदेव तुपे यांच्यासह श्री सदस्य आणि शिवकर ग्रामस्थ उपस्थित होते. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये बरेचसे सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग मला वाटतो की हे आजचं प्रवेशद्वार आहे. त्याचं आपण 2 वर्षापासून तयारी करून आज त्याचं लोकार्पण सोहळा केलेला आहे. समाज घडवत असताना व्यक्तीसुद्धा घडवावा लागतो याची शिकवण सातत्याने धर्माधिकारी फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांना दिली जाते. आपण सर्व त्या परिवारातील सर्व सदस्य आहोत. मला या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण संधी दिली, मला बोलवून माझा सन्मान केला, त्याहीपेक्षा मला ही संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली यासाठी मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे की एवढ्या मोठ्या कार्यासाठी एवढ्या मोठं ज्यांचं नाव आहे त्या प्रवेशद्वाराला ज्यांचं नाव आहे त्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण करण्यासाठी आपण मला पाचारण केलं, मला संधी दिली, त्यासाठी मी आपला मनापासून आभारी आहे.